धुळे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारत 70 पैकी 34 जागांवरती विजय मिळवलाय. काही जागांवर राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार विजयी झाल्यानं राष्ट्रवादीच्या सत्तेचा मार्ग मोकळा झालाय. विद्यमान आमदार अनिल गोटे यांच्या महिला राजला मतदारांनी नाकारलंय, तर युतीचं संख्याबळही कमी झालंय. धुळे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं सगळ्यांचेच अंदाज चुकवलेत. राष्ट्रवादीला बहुमतासाठी अवघ्या 2 जागा कमी पडल्यात. मात्र 2 पुरस्कृत उमेदवार आणि 1 अपक्ष उमेदवारानं राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं पक्षाच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय. राष्ट्रवादीप्रमाणेच काँग्रेसनंही आपलं संख्याबळ वाढवलंय. तर महिला राजचा नारा देत मैदानात उतरलेल्या लोकसंग्राम पक्षाचं पानिपत झालंय. शिवसेनेला देखील अंतर्गत बंडळीचा फटका बसलाय. धुळे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष ठरला असून राष्ट्रवादीनं 34 जागी विजय मिळवलाय. काँग्रेसलाही 4 जागांचा फायदा झाला असून पक्षानं 7 जागी विजय मिळवलाय. शिवसेनेनं 11 तर भाजपनं 3 जागा जिंकल्यात. समाजवादी पक्षानंही 3 जागा जिंकत आपलं अस्तित्व दाखवून दिलंय. तर 11 जागांवरती अन्य उमेदवार विजय झालेत. ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आणि माझं गेल्या अनेक वर्षापासून विरोधी पक्षांकडून जे चारित्र्य हरण चाललं होतं खालच्या पातळीवरच, त्या चारित्र्य हरणाच्या मुळे जनतेला सत्य कळालं आणि खरे गुंड कोण आहे, खरे देशद्रोह्यांचे साथीदार कोण आहे, खरे घोटाळेबाज कोण आहे, त्यामुळे लोकांनी वेळाची आण. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी या निवडणुकांकडे विशेष लक्ष दिलं होतं. त्याचाच फायदा पक्षाला मिळालाय. आता धुळेकरांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र होण्याचं आव्हान राष्ट्रवादी समोर असणार आहे. प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.